श्री स्वामी समर्थांचा जयघोष करत लाखो भाविक श्रद्धेने अक्कलकोटी येतात. इथल्या वटवृक्षाच्या छायेत या प्रापंची जीवांना मनशांती मिळते. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठी शेरे, असंच म्हणत स्वामी आश्वस्त करतात. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे आश्वासन भक्ताला बळ देऊन जाते. जवळपास 22 वर्ष स्वामींचे सानिध्य अक्कलकोट नगरीला लाभले. साल असेल 1988. दत्तस्थान औदुंबर येथून काही साधू मंडळी अक्कलकोटी स्वामींच्या दर्शनासाठी आले. दर्शनानंतर या साधू मंडळीने येथे भोजन मिळेल काय अशी चौकशी केली. तेव्हा माननीय जन्मेजय राजे भोसले महाराजांच्या मनात इथे अन्नछत्र सुरू करावे ही कल्पना तरळून गेली. मग काय, सत्यसंकल्पाच्या पाठीशी परमेश्वर असतो म्हणतात तसे झाले. गुरु पौर्णिमेचा शुभ मुहूर्त साधून अन्नछत्राचा श्री गणेशा झाला. अक्कलकोटच्या भोसले राजघराण्यावर स्वामींची विशेष कृपादृष्टी होतीच. श्रीमंत मानोजी राजे यांना तरी स्वामींचे दिव्य सानिध्य लाभले होते. श्री जन्मेजय राजे भोसले काही घरांमध्ये माधुकरी मागून तांदूळ जमविले आणि त्याचा भात बनवून स्वामी भक्तांना महाप्रसाद म्हणून वाटला. तिथूनच एका अखंड यज्ञकर्माला सुरुवात झाली. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट हे त्या यज्ञकर्माचं नाव होतं. यथावकाश गेल्या 32 वर्षांच्या निस्सीम स्वामी भक्तीने अन्नछत्राचा आणि तेथील मंडळींच्या सेवापरायणतेचा लौकिक केवळ महाराष्ट्र नव्हे तर जगभर पसरला. सन 2000 सालापासून या अन्नसेवेच्या बरोबरीनं अन्नछत्र मंडळाच्या वतीने गुरु पौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने धर्मसंकीर्तन सुरू झाले. गेल्या 20 वर्षात या धर्मसंकीर्तन सेवेच्या माध्यमातून अक्कलकोट सारख्या छोट्या गावात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील महान कलावंतांना बोलावून त्यांची गायन आणि कीर्तन भजन सेवा घडवली. गुरु पौर्णिमेला होणाऱ्या धर्मसंकीर्तन सोहळ्यालाही आता जागतिक कीर्ती लाभली आहे. दरवर्षी या धर्मसंकीर्तन सोहळ्यासाठी जिल्हाभरातून नव्हे राज्यभरातून रसिक श्रोते येऊ लागले. राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त बुवा आफळे, हरिभक्त परायण डबीरबुवा, निवृत्ती महाराज इंदोरीकर, मकरंदबुवा किर्लोस्कर, संजयबुवा व्यास, दिगंबरबुवा नाईक, डॉक्टर सच्चिदानंद शेवडे, राष्ट्रीय कीर्तनकार आणि सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज अशा प्रख्यात कीर्तनकाराच्या बरोबरीने अनेक गायक वादक कलाकारांना धर्मसंकीर्तन सोहळ्याचे हे व्यासपीठ उपलब्ध झाले. स्वर भास्कर पंडित भीमसेन जोशींचे शिष्य आणि प्रख्यात गायक पंडित उपेंद्र भट, श्रीधर फडके, पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, राधा मंगेशकर, विभावरी आपटे जोशी, डॉक्टर गौरी दामले, डॉक्टर सलील कुलकर्णी, संदीप खरे, अनुराधा पौडवाल, वैशाली सामंत, राहुल देशपांडे अशा असंख्य कलाकारांना प्रत्यक्ष पाहण्याची आणि ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली. या धर्मसंकीर्तन सोहळ्याला आणि माननीय जन्मेजय राजे भोसले यांना विशेष आशीर्वाद लाभले ते मंगेशकर कुटुंबाचे. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, पंडित हृदयनाथ मंगेशकर अशा सर्वांनीच अन्नछत्र मंडळाच्या कार्याचं कौतुक केलं, प्रशस्तीची पावती दिली, शुभाशीर्वाद दिले. अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून आपण केलेल्या या संगीत सेवेचा सन्मान म्हणून यावर्षीचा शिवरंजनी संगीत सेवा सन्मान पुरस्कार आपणास प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. आपली ही संगीत सेवा अशीच उत्तरोत्तर वाढत राहू हीच सदिच्छा.